कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी संजय केळुसकर आणि रवींद्र पाटील या लिपिकांना निलंबित केलंय अशाच पद्धतीनं कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत तसंच अवैध व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणखी एक यादी तयार करण्याचं काम सुरू असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून त्यांचं हजेरीपत्रक तयार करणं त्यावर नोंदी ठेवणं रिवॉर्ड शिक्षा रजा मंजुरी यासह अनेक कामं पोलीस दलाच्या आस्थापना शाखेत केली जातात या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संजय केळुसकर आणि रवींद्र पाटील या दोन लिपिकांना नुकतंच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी निलंबित केलंय अशा पद्धतीनं पोलिस दलात कामचुकारपणा करणाऱ्या इतरही कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगाण्याचा इशारा त्यांनी दिलाय नुकतंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश करून पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी काही जणांची थेट मुख्यालयात नेमणूक केली आहे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध व्यावसायिकांशी संबंध ठेवून त्यांच्याकडून वसुली केली अशा कर्मचाऱ्यांची यादी बनवण्याचं काम पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे ही दुसरी यादी प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहे येत्या काही दिवसात ही यादी जाहीर होणार असून त्यानंतर लाचखोरी वृत्ती किंवा अवैध व्यवसायाशी संबंधित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीला सामोरं जावं लागणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत